पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी शहीद जवानांच्या जमिनींमध्ये कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. गाव म्हणजे पुणे, गाव म्हणजे येरोडा पुणे येथील 326 एकर जमीन घोटाळ्याबाबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली 10 वर्ष माझी ती लढाई सुरू आहे. ह्या जमिनीपूर्वी छत्रपती शिवराजे भोसले यांच्या होत्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या शासनाच्या झाल्या, परंतु ह्या जमिनीचे मालकी हक्क मुकुंद भवन ट्रस्ट नावाच्या एका बोगट ट्रस्टने स्वतःची असल्याचं भासवल्याने 1950 जिल्हाधिकारी पुणे यांनी शराखती इनाम असल्याचं घोषित करून त्याची मालकी हक्क नाकारली. असं असताना 1988 शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांच्याकडे त्यांनी अहवाल मागवला. याप्रमाणे श्रीनिवास पाटील यांनी 326 एकर जमीन खुली व मोकळी असल्याचं खोटा अहवाल शासनाला जमा केला व त्यामुळे शासनाकडनं आदेश झाल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी 326 एकर जमीन देण्याची तडजोड पुणे न्यायालयात 1989 केली व ती तडजोड होताना न्यायालयाला खोटी माहिती दिलेली आहे. त्या जमिनी मेंटल हॉस्पिटल, शहीदांच्या विधवांकरिता राखीव असलेल्या जमिनी, मिलिटरी व इतर RTO वगैरे या सगळ्यांच्या त्या राखीव जमिनी होत्या. त्याची माहिती कोर्टापासून लपवली आणि बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातल्या. याबाबत मी 2014 शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार नोंद केली असून त्यामध्ये FIR नोंद आहे 131/14 त्यात क्लिअर कट लिहिलेलं आहे की तत्कालीन जिल्हाधिकारी व इतर शाहीद बोला, विनोद गोयंका, पंचशील टेकपार या सगळ्यांनी पुणे न्यायालय व UOLC खात्याचा फसवणूक करून शासकीय जमिनी गळूनकृत केल्या आहेत. त्याच्या 50 दिवस चौकशी केल्यानंतर पोलिसांनी FIR नोंदली आहे. त्या FIR त्याचा उल्लेख आहे की तत्कालीन जिल्हाधिकारी देखील याच्यात आहे. आज न उद्या त्या FIR दोषारोपपत्र जाताना जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा अटक केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. दुसरा विषय असा की 10 वर्षाची माझी लढाई चालू होती त्याची नुकतीच आता हे मागच्या महिन्यात जिल्हाधिकारी पुणे यांनी अहवाल पूर्ण केला आणि तो अहवाल आता शासनाला पाठवला असून त्यामध्ये बऱ्हाटेंनी केलेल्या सर्व आरोपात तथ्य आहे असा अहवाल दिला आहे. त्यामध्ये मुकुंद भवन ट्रस्ट, पंचशील सगळ्यांनी आपापली बाजू मांडली आहे व मी केलेले आरोप ते फेटाळू शकले नाही, खोडू शकले नाही. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे माध्यमांना की तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी केलेली चुकीची कृत्य ही जनतेसमोर यावी याकरिता आज मी आपल्यासमोर आलो आहे. कारण यांनी नुसत्याच जमिनी शासकीय खाल्ल्या नाही तर शहीदांच्या विधवांच्या जमिनी देखील ज्या ठेवल्या होत्या राखीव त्या देखील बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातल्या आहेत. मेंटल हॉस्पिटलची जागा घशात घातली आहे. ह्याची चौकशी होऊन यांच्याविरुद्ध अधिक कडक गुन्हे नोंद व्हावे ही माझी शासनाकडे मागणी आहे.